गेल्या 4-5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात एक शाब्दिक युद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हे युद्ध कशामुळं आहे, काय ह्याचं कारण आहे, आपल्यासोबत राजेंद्र राऊत होत आहेत. दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा पद्धतीचा हा जे शब्दांचे वार आहेत ते एकमेकांना सोसावे लागतात, कशा पद्धतीचा हा गोंधळ म्हणायचा? नाही, माझ्याकडून तर काही कुठली चूक झालेली नाही किंवा चूक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु जी वस्तुस्थिती मला समोर दिसायला लागलेली आहे ती अत्यंत जरा संशयास्पद दिसू लागलेली आहे. कारण या ठिकाणी या चळवळीत काम करत असताना मनोजदादा जरांगे पाटील जरी काम करत असले तर आम्ही पण सगळेजण काम करतो. राज्यातले विविध काय छोटं मोठं काम असेल पण आम्ही काम प्रामाणिकपणानं करतो आहे. परंतु आता दादांची जी भाषा यायला लागली की आमच्या दारात सभा घेतो, बघतो, ठेवतो, करतो, आमची लेकरं रडवतो, हा जो काही विषय चाललेला आहे ती मलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, आम्ही समाजाच्या कामासाठी कधी चुकलो एवढं त्यांनी माहिती घ्यावी आमच्या तालुक्यातली, मग आमच्याबद्दल बोलावं. दादा, कुठेतरी तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, 2-3 वेळा त्यांची भेट झाली, मात्र अशा असतानाही तुमच्या विरुद्ध डायरेक्ट जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे, काय असे मुद्दे आहेत की त्यावरून मतभेद झाले आहेत? मतभेदाचा विषय माझा त्यांचा नाही आहे. कुणी जरी त्यांच्याबरोबर मध्यस्थी करायला गेलं त्याला शिव्या देतात. मुख्यमंत्र्यांनी शिव्या खाल्ल्यात, जज रिटायर जजनी शिव्या खाल्ल्यात, प्रत्येकजण शिव्या खातो. आता मला पण ती वेळ आली, मला काय माहिती, मला जर अशी दुर्दैव वेळ येणार असती, मी एक समाजाचा एक तरुण त्या ठिकाणी झटतोय, काम करतोय म्हणून त्याच्या मदतीला जाण्याचा बार्शीतले माझे सगळे तरुण सहकारी मित्र म्हणले, भाऊ जरंगे दादाचा असा असा विषय शासनात तुमचं थोडं चार शब्द ऐकत्यात तेवढं जावं आणि तुम्ही ह्याच्यासाठी काय प्रयत्न करता येईल ते मी करायला गेलो आणि मी प्रामाणिकपणाने केले. त्यांना पण माहीत आहे माझ्या फोनवरून बोलले शासनाला ती कुणाला बोलायचं. आपल्याच बार्शी तालुक्यातील एक युवक आहेत शंकर पाटील, यांच्यावरही मारहाणी तुमच्यावर आरोप झाले, त्यानंतर जरांगे पाटील यांनीही ते वक्तव्य केलं, असं का जर मनोज जरांगे पाटील तुम्हाला असं टार्गेट का करतात? आता ती भांडणं कुणाची आहेत कशासाठी मला पण माहीत नाही. आता मी थोड्या वेळनं मग विचारलं काय जणाला ते सांगतो म्हणलेत मला, मला पण थोड्या वेळनं कळन ती नेमकी भांडणं कुणाची आहेत काय आहे ती. आता हे आमच्या बार्शी स्टाईल राजकारण आहे, म्हणजे बघा आता संशयाचं कारण काय, त्या दिवशी दादा काय म्हणले की त्या राजा राऊतापेक्षा सोपल बारा 5 वेळेस म्हणले. आता आमच्या बार्शीतली एक स्टाईल आहे, काय जरी भांडणं झाली, नळावरची जरी भांडणं झाली तर त्याला राजकीय स्वरूप दिलं जाते. कुणाची काय भांडणं झाली आहेत मला माहिती नाही, मी माहिती घेतो, मग विचारलं आहे मी, मला माहिती थोड्या वेळनं मिळेन. आणि दादा पण भाषणात काय म्हणले की मला असं समजलं आहे की त्या एका कुठल्या तरुणाला मारलं, त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, आणि मी पण खात्री करून घेतो, मला माहीत घेतो, नाहीतर मी त्याच्या दारात जातो, काय त्याची लेकरं रडवतो, म्हणजे माझी लेकरं पण रडली पाहिजे असं बघतो. आता एकतर माहिती घेतली नाही, काय केलं नाही, मुळात माझ्याबद्दल पण माहिती पूर्ण घेतली नाही. मी चळवळीतला किती कार्यकर्ता आहे, किती म्हणजे तळमळीनं मी समाजाची सेवा केली किंवा काम करतो हे पण बघितलं नाही, कालचं पण बघितलं नाही. कुणी काय सांगितलं, आमच्या इथल्या राजकारणी लोक चॅप्टर आहे ती, त्यांनी काय सांगितलं लगेचच भड करणं बोलायचं, म्हणले आमची लेकरं रडवितो. आता रडवितो म्हणजे काय करणार आहेत, बीडसारखं घर माझं पेटवणार आहेत का मला कुठं इजा करणार आहेत का, मला कुठं धोका होणार आहे, मलासुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. जर काय थोडंफार विचारलं किंवा काय केलं, एवढं जर ती म्हणजे पूर्ण घरदार संपवण्याची आमची लेकरं रडवण्याची जर भाषा करत असतील आश्चर्य आहे. दादा, तुम्हाला पण 4-5 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध भूमिका घेताना तुम्हालाही धमकीचे मेसेज कॉल येतात, कशा पद्धतीने तुम्ही सरकारकडे या बाबतीत मागणी करताय? मुळातच हा लोकशाही प्रधान असलेला देश आहे, अख्ख्या जगामध्ये आपली लोकशाही स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी कुणी आपली मतं व्यक्त करणं गैर नाही, ते ॲक्सेप्ट करून त्याला उत्तर व्यवस्थित देणं गरजेचं आहे. कुणी जरी माझ्या अगोदर पण काही जण बोलले होते वाटते, त्यांना प्रश्न विचारले होते, त्यांना पण असेच फोनवर शिव्या गाळी दमक्या बघतो ठेवतो, आणि अशातनं माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे, गांभीर्यानं मी सांगतो सरकारला, असं जर कुणाच्या आता एखाद्याला सांगा, आता मी जबाबदार आहे, माझ्या मागं मॉप आहे, 1-2 लाख काही माझे चाहते आहेत, त्यांचे तर मोठ्या प्रमाणामध्ये होते, आता किती राहिलेत मला माहीत नाही, पण एखाद्याने जर कुणाची इजा पोचवली किंवा काय झालं, एखाद्याला मी म्हणलं हे कारण त्यांनी काय केलं आणि काय झालंच, एखाद्याच्या जीवाचा दागा फटका झाला, ह्याला जबाबदार कोण आहेत? माझी तर सरकारकडे मागणी राहणार आहे, मला जर कुठं काय रस्त्यानं काय कमी जास्त झालं तर मी जरांगे पाटलाच्या नावानं अर्ज देणार आहे आता शासनाकडं, ह्यांची चौकशी करा,
आणि नेमकं ह्यांचा काय उद्देश आहे ते तपासा. तुम्ही 23 तारखेला आंदोलन करायचं म्हणताय, काय आंदोलनाचा उद्देश असणार? नाही, माझं एवढंच मत आहे की समाजाला जी हैदराबाद गॅजेटचा विषय आला, कुणबींचा विषय आला, सगळे सोयरेचा विषय आला, SEBCचा विषय आला, EWचा विषय, सारखं सारखं भुईचक्करसारखं समाजाला कोणी फिरवू नका. आता जे काय करायचं ना, आता मागणी आली ना OBCतनं आरक्षण, ही कोणकोण राजकारण काढतं आहे कुरुळ्या, त्याच्यापेक्षा तिथंच बोला ना. विधानसभेचं जे मंदिर आहे ना, त्या विधानसभेच्या मंदिरातच बोला. नेमकं OBCतनं द्यायचं का समाजाला? OBCतनं ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यायचं का, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं? ह्याच्यावरती सोक्षमोक्ष एकदाच निर्णय लागू द्या. ह्याच्याकरता तज्ज्ञ एक वकील मंडळी तिथं नेमावी, शासनाचे काय असतील किंवा विविध संघटनाचे, त्यांची बैठक घ्यावी आणि शेवटी चर्चेतनं, पूर्ण तज्ज्ञ मंडळीतनं चर्चेतनं सगळी चर्चा झाल्याशिवाय मार्ग निघणं कठीण वाटतंय मला. अशा पद्धतीने राजेंद्र राऊत यांनी आपलं जे परखड मत आहे ते आपल्या News 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, News 18 लोकमत, बार्शी.